नमस्कार, मी वैशाली मोरे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ज्या यूट्यूब चॅनलवरती, दॅट इज यू टर्न विथ वैशाली. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले सूर्यनमस्कार आणि त्या सूर्यनमस्कार आसन आणि त्याचे फायदे आणि प्रात्यक्षिक. ठीक आहे, आता बोलूया सूर्यनमस्काराबद्दल. मॉडर्न योगा जे चालू आहे ते म्हणजे पावर योगा. पावर योगा म्हटलं सर्वोच्च स्थानावरचा योगा जर कुठला असेल तर तो म्हणजे सूर्यनमस्कार आहे, म्हणजे सन सॅल्युटेशन आहे. तर सूर्यनमस्कारामध्ये येतात 12 आसनं. ती अशा पद्धतीने नमस्कार आसन, चंद्र नमस्कार आसन, पदहस्तासन, एक पाद प्रसारण, अधोमुख श्वानासन, चतुरंग दंडासन, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, एक पाद प्रसारण, पदहस्तासन, चंद्र नमस्कारासन आणि नमस्कारासन. ही अशा पद्धतीची 12 आसनं आपण सूर्यनमस्कारामध्ये करतो. ज्यांना एकदम परफेक्ट सूर्यनमस्कार करायचे आहेत त्यांनी नक्कीच सूर्य भगवानची म्हणजे सूर्यदेवाची 12 नावं पाठांतर करायला हवी तुम्ही. म्हणजेच प्रत्येक वेळेस करताना ओम सूर्याय नम, ओम भास्कराय नम, ओम आदित्याय नम, ओम रवीय नम, अशा पद्धतीने ती 12 नावं घेऊन तुम्ही सूर्यनमस्कार केल्याने त्याचे तुम्हाला द्विगुणित फायदे मिळतात. तर सूर्यनमस्कार जसा वेट लॉससाठी चांगला आहे तसंच वेट गेनसाठी पण चांगला आहे. एक सूर्यनमस्कार केल्याने तुमचे बर्न होतात 13.91 म्हणजे 13.91 कॅलरीज बर्न होतात. टोटल 14 कॅलरीज तुमच्या बर्न होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरात 3 सिस्टम्स आहेत, ते म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, नर्वस सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम. या तिघांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी तुम्हाला ही आसनं करणं फार महत्त्वाची आहेत. रेस्पिरेटरी सिस्टम, नर्वस सिस्टम आणि डायजेस्टिव्ह सिस्टम हे कशा पद्धतीने वर्क करतं, यांचा याच्यावर काय फायदा आहे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे. पण ज्या लोकांना मुळातच वेळच मिळत नाही, खूप ऑफिसची दगदग आहे, घरात खूप सारे कामं आहेत, येणारे जाणाऱ्यांचं बघायचं आहे, आणि अशा लोकांना बिलकुल एनर्जीच मिळत नाही किंवा स्टॅमिनाच मिळत नाही, अशा लोकांनी सकाळी उठून 6 वेळेस किंवा 11 वेळेस, कमीत कमी 6 वेळेस 11 वेळेस सूर्यनमस्कार घालणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते, तुमचा स्टॅमिना बूस्ट होतं आणि तुमची इम्युनिटी पॉवर पण बूस्ट होते. रेस्पिरेटरी सिस्टममुळे काय होतं की तुमच्या श्वासांचं नियमन कसं होतं ते त्याला महत्त्व आहे इथे. ते श्वासांचं नियमन व्यवस्थित होतं, प्लस तुम्हाला हार्टशी रिलेटेड आणि लंगशी रिलेटेड म्हणजे हृदयाशी संबंधित आणि फुफ्फुसांशी संबंधित कुठलेही आजार होत नाही. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणाल तर त्याचे पचनधातू आपल्या काल्फमध्ये असतात, तर ते व्यवस्थित पचनक्रिया घडवून आणते. म्हणजे जिथे पोट दाबलं जातं पोटार व्यवस्थित दबाव येतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित वर्क होतं. रेस्पिरेटरी नर्वस सिस्टम, येस, अधोमुख श्वानासन करताना तुमचं पूर्ण तुम्हाला डोकं खाली करावं लागतं. त्यावेळेस काय होतं की ब्रेनकडे म्हणजेच मेंदूकडे रक्त पुरवठा व्यवस्थित होतं, व्यवस्थित संचालित होतो आणि त्याच्यामुळे पूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तसंचारण हे जे व्यवस्थित झालं ना, रक्ताभिसरण म्हणा रक्तसंचारण म्हणा, हे व्यवस्थित एकदा झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा कुठेही पुरवठा राहत नाही. स्पेशली ह्या पुरुषांना, ठीक आहे, ह्या पुरुषांना मेंदूचा ऑक्सिजनचा पुरवठा होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि स्त्रियांमधले कॉमन प्रॉब्लेम म्हणजेच PCOD म्हणा, PCOS म्हणा, थायरॉईड म्हणा, इन्सोमेनिया म्हणा, हेअर फॉल होतं आहे, स्किनवरती खूप सारे डार्क स्पॉट आहे, डार्क सर्कल्स आहे, या सगळ्यांना एकमेव सोल्युशन म्हणजे रोज सूर्यनमस्कार. येस, रोज सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारची 12 आसनं मी तुम्हाला एक्सप्लेन केली. त्या एकूण एक आसनामध्ये तुमच्या पोटावर दबा येतो, कुठे तुमच्या घशावर प्रेशर येतं, फ्रोझन शोल्डरचा त्रास, म्हणजे काहींना पुढे जाऊन जो फ्रोझन शोल्डरचा त्रास होणार आहे, जसं कॉलेज गोईंग गर्ल्स म्हणा किंवा वुमन म्हणा, म्हणजे बिलो 40 वुमन म्हणा, त्यांना पुढे जाऊन फ्रोझन शोल्डरचा किंवा पाठदुखीचा, सांधेदुखीचा हे त्रास होत नाही, संधिवात होत नाही जर तुम्ही रेग्युलर सूर्यनमस्कार केले तर. तसंच सांगायचं झालं तर सूर्यनमस्कारामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होते. महत्त्वाचं म्हणजे अशा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये रोज सूर्यनमस्कार करणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामुळे तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतं आणि तुमचं मेटाबॉलिझम रेट बूस्ट होतं. म्हणजे सपोज तुमचं वयानुसार तुमचं मेटाबॉलिझम रेट जो हवा तो योग्य नाही आहे, म्हणून एकतर तुम्ही खूप फॅट असतात नाही तर खूप जास्त थीन असतात, तर रोज सूर्यनमस्कार केल्याने काय होतं माहिती का, तुमच्या बॉडीचा जो एक्झॅक्ट बॉडी मेटाबॉलिझम रेट पाहिजे ना तो बरोबर होतो, योग्य होतं. ठीक आहे, तुमच्या शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित कार्यरत होतं. स्पेशली हार्मोनल इम्बॅलन्स सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त पॅचेस असतील, डार्क स्पॉट्स असतील, खूप जास्त ॲक्ने असतील, ब्लॅक हेड व्हाईट हेड्स असतील आणि वांगाचे डाग वगैरे म्हणा किंवा हेअर फॉलिंग खूप होतं आहे, डँड्रफ खूप होतं आहे, हे सगळ्यांना कारण काय असतं माहिती, तुमच्या शरीरातले हार्मोनल इम्बॅलन्स, स्पेशली PCOD, थायरॉईड म्हणा, इन्सुमेनिया, अनिद्रा,
ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत तुमच्या हार्मोन्स असतात. म्हणजे सकाळी जर एकदा तुम्ही उठून सूर्यनमस्कार प्रॉपर केले, कसं असतं माहिती का, तुमच्या मेंदूपर्यंत एकदा रक्ताभिसरण संस्थाने व्यवस्थित काम केलं किंवा मेंदूकडे रक्ताचा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित झाला, तर मेंदूचं हे फंक्शन किंवा कार्य जे पूर्ण शरीरासाठी असतं ते व्यवस्थित वर्क होतं, म्हणजे गुड हार्मोन्स प्रोड्यूस होतात. आणि एकदा गुड हार्मोन्स प्रोड्यूस झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळी इन्स्टंट एनर्जी मिळते, इन्स्टंट स्टॅमिना मिळतो. त्यामुळे काय होतं, तुमचा पूर्ण दिवस छान जातो, मस्त जातो. आणि त्याच्यामुळे PCOD म्हणा, थायरॉईड म्हणा, किंवा हे डार्क स्पॉट्स किंवा हेअर फॉल म्हणा, याचे प्रॉब्लेम सहसा होतच नाही. म्हणजे ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे, ज्यांना झोप व्यवस्थित लागायला लागते. बरं, आता बोलूया लहान मुलांबद्दल. लहान मुलांना सूर्यनमस्कार का करावी? सूर्यनमस्कार करताना पूर्ण बॉडी स्ट्रेच होते. गुडघ्यामध्ये स्ट्रेच होतो, हातामध्ये स्ट्रेच होतो, शोल्डरमध्ये स्ट्रेच होतो, मानेमध्ये स्ट्रेच होतो. आता लहान मुलांची बॉडी कशी फ्लेक्झिबल असते, तुम्ही जितकी त्यांना फ्लेक्झिबल म्हणजे कराल तेवढी लवचिक होते त्यांची बॉडी. तुम्ही जितकं स्ट्रेच कराल तेवढी लवचिक त्यांचं शरीर होत जातं. आणि महत्त्वाचं, लहान मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन नसतं, त्यांचं मन एकदम चंचल असतं. त्यांचं मन एकाग्र करण्यासाठी सूर्यनमस्कार फार महत्त्वाचा, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पॉवर एकदम इम्प्रूव्ह होते त्याच्यामध्ये. प्लस आपल्या टाचेला जे स्नायू असतात त्यांना स्ट्रेचिंग होते. स्ट्रेचिंग झाल्यामुळे काय होतं, पायाचे स्नायू बळकट होतात आणि हाईट वाढली जाते त्यांची. ठीक आहे, सो लहान मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आणि तसंच त्यांची हाईट वाढण्यासाठी सूर्यनमस्कार एकदम योग्य आहे. आणि त्यांचं वजन त्यांच्या वयानुसार व्यवस्थित वाढतं. ठीक आहे, हे सगळे काही असे भरपूर फायदे आहेत सूर्यनमस्काराचे. आणि नक्कीच ओल्ड एज पीपल म्हणा, म्हणजे सुरुवातीपासून, अगदी तुम्ही 40 वर्षाचे असो, 50 वर्षाचे असो, किंवा तुम्ही 5 वर्षाचे असो, किंवा 10 वर्षाचे असो, सूर्यनमस्कार उद्यापासूनच करायला लागा. ठीक आहे, प्रॉपर वॉर्मअप, प्रॉपर सूर्यनमस्कार, एंडिंगला स्ट्रेचिंग, मग थोड्या वेळ प्राणायाम, हे ॲटलिस्ट अर्धा तास जरी दिवसातून स्वतःला दिला, स्पेशली सकाळचा किंवा पहाटेचा वेळ जरी तुम्ही स्वतःला दिला ना, तरी तुमच्या आयुष्यात भरपूर असे बदल होतात. म्हणजे एक तुम्ही तुमच्या जीवनात सजगता निर्माण होते, निर्णय क्षमता तुमची वाढते, प्लस तुम्हाला जे म्हणजे पॉझिटिव्हिटी तुमच्या अंगात आपोआप येते. निगेटिव्हिटीपासून तुम्ही हजारो कोसो मैलो दूर असंही चालले जातात. सो हे सगळे काही सूर्यनमस्काराचे फायदे आहेत. येस, मी सांगितले आहे. आणि आता बघूया सूर्यनमस्काराचा व्हिडिओ, प्रॉपर बघा. शक्यतो सूर्यनमस्कार करताना म्हणतात की बोलू नये, पण जर तुम्हाला सूर्य भगवानची 12 नावं येत असतील, ती पाठांतर करायला हार्डली 2 मिनिट लागतात. प्रत्येक स्टेपला सूर्यनमस्काराचे, सूर्य भगवानाची नावं घ्या, सकाळी सूर्यनमस्कार करा आणि बघा मग तुमचा दिवस कसा छान जातो आणि सगळे प्रॉब्लेम्स असे सॉल्व होऊन जातात. सो बघूया आता सूर्यनमस्काराचा व्हिडिओ. दिव्य कनक भूषितः समे भवतु सुप्रीतः पद्महस्तो दिवाकरः. एकचक्रो रथो यस्य दिव्य कनक भूषितः समे भवतु सुप्रीतः पद्महस्तो दिवाकरः. एकचक्रो रथो यस्य दिव्य कनक भूषितः समे. आताच तुम्ही सूर्यनमस्काराचा व्हिडिओ बघितला, नक्कीच तुमची एनर्जी वाढली असेल बघूनच. आणि स्ट्रेस आणि ॲनॅक्झिटीवर जर तुम्हाला मात करायची असेल तर नक्कीच सूर्यनमस्कार रोज करा. कमीत कमी 11 सूर्यनमस्कार रोज करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा. आणि माझे ऑनलाईन योगा सेशन्स पण असतात, इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कळवा, इनबॉक्समध्ये कळवा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी.